सांगाल बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्या सभेचा वाद सध्या शिकायला गेलाय? सीएम साहेबांनी आपल्या पुढे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, शेवटी आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही राजकीय विरोधक आहोत. तसे तर बच्चू आमच्या सोबतच राहिले आहेत, पण आता त्यांनी एक विरोधी भूमिका घेतली आहे. एकमेकांचे शत्रू नाही आहोत, त्याच्यामुळे अशा प्रकारची कुठलीही भूमिका की ज्यांनी राज्याचं नाव आपल्या खराब होईल अशी कोणीच घेऊ नये असं आमचं मत आहे. आणि यापूर्वी समजा अमरावतीमध्ये राहुल गांधींची सभा झाली, त्यावेळेस आमच्या पक्षाने एक ग्राउंड बुक केलं होतं. आमच्या पक्षाने सांगितलं की त्यांची सभा आम्ही सोडून दिलं, किंवा मला रवी राणांनी सांगितलं की तो जो हॉल आहे, ज्या हॉलमध्ये पवारसाहेबांची आणि उद्धवजींची सभा झाली त्याचं बुकिंग होतं, पण राष्ट्रीय नेते आले तर सोडून दिलं. शेवटी इलेक्शन कमिशनचे नियम देखील असे आहेत की ज्यावेळेस मोठे नेते येतात त्यावेळेस त्यांना प्रिफरन्स मिळतो. कारण ते नियम करण्याचं कारण असं आहे की अदरवाईज कुठलाही पक्ष 4-5 दिवस बुकिंग करून ठेवेल आणि दुसऱ्या पक्षाला जागाच देणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारची भूमिका बच्चू भाऊंनी घेऊ नये. मी देखील त्यांना विनंतीच केली आहे की अशा प्रकारची भूमिका घेऊ नका. अशा गोष्टींवर कशाला संघर्ष करायचा, सभा वगैरेंकरता संघर्ष करणं योग्य नाही आहे. तर मला अपेक्षा आहे की त्यांनी या ठिकाणी देशाचे गृहमंत्री येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक सामंजस्याची भूमिका घ्यावी आणि जी काही सभा आहे ती सुरळीतपणे होऊ द्यावी. पण बच्चू कडू ऐकतील का, कारण की अमित शहांची सभा तिथे होऊ शकते का? सभा आता त्या ठिकाणी ठरलेली आहे, प्रशासनाने मला असं वाटतं परवानगी दिली आहे, मला आता त्याची पूर्ण कल्पना नाही आहे. त्याच्यामुळे सभा त्या ठिकाणी सीएम साहेब येणार आहेत, मी येणार आहे, अमित भाई येणार आहे. महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसं आपण सगळे वागूया.